हॅलो, नमस्कार. मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचा आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. आय होप सगळे मस्त असतील. सगळ्यांनी नवरात्राचे 9 दिवस मस्त एन्जॉय केलं असेल आणि दसराही तेवढाच छान झाला असेल. तर आमचाही 9 दिवस दसरा खूप छान झाला आणि आज आहे दसऱ्याचा 2रा दिवस आणि आज जायचं आहे मला गावाला. तर आम्ही चाललो आहे वर्धेला, एक छोटंसं काम आहे तर त्यासाठी फक्त 2 दिवसासाठी चाललो आहे. आणि याआधी काहीच बॅग वगैरे भरून झाली नव्हती कारण 9 दिवस मी बिझी होते आणि काल दसऱ्याचा दिवस, तर कालचाही दिवस बिझीच होता. म्हणून जरा एक बॅग भरून ठेवली, अजूनही सामान त्यात भरायचं आहे. आणि त्यानंतर स्वयंपाकाला लागले. घरात फक्त भरिताचं वांगं होतं आणि ज्यावेळी मी ते वांगं काढलं त्यावेळी ते इतकं कडक झालेलं दगडासारखं, आणि त्यावेळी मला कळलं की फ्रीजचा पॉवर जो आहे तो इतका वाढवून ठेवला रियांशनी. आणि म्हणूनच ही बघा, पालकला पूर्ण बर्फ लागला होता आणि पूर्ण पालक खराब झाली. मला पालक पराठे घेऊन जायचे होते टिफिनमध्ये, पण आता याचे बनवायचे की नाही बनवायचे मलाच प्रश्न पडतो आहे. वांगं तर अगदी दगड्यासारखं झालं. आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे माझ्या केकसोबत. कालच मी केक बनवून ठेवला होता, आज मला 11 वाजता केक द्यायचा होता आणि केकही खूप घट्ट झाला कारण जेव्हा त्यावर मी वर चॉकलेट लावायला गेले तेव्हा मला कळलं की जसं वांगं एकदम दगडासारखं झालं आहे केकही आतमधून बर्फ झाला असेल. तेव्हा इतकं टेन्शन आलं मला आणि रियांशला मी ओरडत होते की तू न विचारता का स्पीड वाढवली, कोणी सांगितलं, तुला कळतं का त्यातलं. पण लहान मुलांचं असंच असतं, आपल्या न कळत ते इतक्या गोष्टी करतात आणि नंतर आपल्याला कळतं. पण मी बराच वेळ केक बाहेर ठेवला आणि जी केक जिची ऑर्डर होती तिलाही मी ऑनेस्टली सांगितलं की केक जरा हार्ड असेल तर तूही त्याला बाहेर ठेव, म्हणजे तो नॉर्मल होईल आणि नॉर्मल लागेल, आणि जर हार्ड वाटला तर अजून बाहेरच ठेवावा लागेल कारण एकदा बर्फ झालेला मग तो लवकर नॉर्मल होत नाही. पण ती जवळचीच मैत्रीण होती म्हणून तिने समजून घेतलं आणि केक कट केल्यानंतर तिने मला रिप्लाय दिला की केक नॉर्मल झाला होता. सो तेव्हा कुठे मला जरा बरं वाटलं, अदरवाईज केकची टेस्ट बिघडणार किंवा चांगली नाही येणार, उगाचच पैसे कोणाचे वाया जायला नको असं मला वाटतं. म्हणजे माझ्यामुळे कोणाचं एक सेलिब्रेशन खराब व्हायला नको किंवा मग टेस्ट बिघडायला नको, एवढंच असतं. तर त्यासाठी मी रियांशला थोडंसे ओरडले आणि सांगून ठेवलं की यापुढे असं व्हायला नको, न विचारता काहीच गोष्टी अशा करायच्या नाही. तर आय होप तो ऐकेल. त्यानंतर स्वयंपाक करून घेतला आणि परत ऑलमोस्ट सगळ्या बॅग्स भरून ठेवला कारण दोन्ही टिफिन करता करता सगळं आवरता आवरता एक वाजतोच. त्यानंतर जेवणं केली आणि मग परत तयारीला लागले. आणि जेव्हाही ट्रॅव्हलिंगमध्ये जायचे असते तेव्हा मी अगदी कम्फर्टेबल कपडे घालते, म्हणजे उगाचच फॅशनेबल कपडे घालत नाही, जीन्सही इवन मी घालत नाही कारण मला रात्रीची झोप येत नाही. जो आपला लोअर असतो फुल तो घालते आणि नॉर्मल टी शर्ट घालते. आणि रियांशचंही सेम तसंच आहे आणि अश्विनीही आता आमचं बघून तसंच कम्फर्टेबल असतात. अदरवाईज ते पण जेव्हा ट्रॅव्हलिंग करायचे तेव्हा जीन्स घालून यायचे कारण जीन्समध्ये पॉकेट, पर्स आणि मोबाईल, बाकीच्या इतर गोष्टी राहतात पण कम्फर्ट महत्त्वाचा असतो. त्यात रियांशला आता आमच्याजवळ झोपायचं असतं त्यामुळे आणखीनच डिफिकल्ट, अजिबात झोप येत नाही. तर म्हणून हा सगळा कम्फर्ट, तर तयारी झालेली आहे आणि आता थोड्या वेळात निघायचे. ट्रॅव्हलिंगच्या वेळी रियांशला इतकी मजा येते जंक फूड खाण्यामध्ये, म्हणजेच पॅकेट फूड खाण्यामध्ये, आणि त्याच्यासोबत मग आमचंही खाणं होतं. तर असं सगळं ट्रेनमध्ये जे येतं तेही घेतलं जातं आणि असा टाइमपास करत करत बसून झोपून आम्ही प्रवास पूर्ण केला. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही वर्धेला पोहोचलो. मस्त गार हवा, थंड वाटत होतं, जवळपास इथे थंडी चालू झाली आहे असं वाटत होतं. Tell me that I'm never gonna make it. They want me to do something that could make sense. They hate when I nagayla dili pan ekaycha tu ha tar tujhata dankhi hoti na anki phekli mi fekaychi naste ashi takaychi aste shona ha
काय करत तिला पाहिजे अजून तुला अजून पाहिजे पण घंटी तर आम्ही आलोय वर्धेला मामा मामींकडे जे आमच्याकडे पुण्याला आले होते आणि 3:30 वाजतापासनं घरात निघालो ते किती वाजता आलो आम्ही 7:45 म्हणजे जवळपास 15 तासाच्या वर प्रवास झालेला खरंच कधी कधी ना कंटाळा येतो म्हणजे 7 ते सकाळचा वेळ जो असतो तो जातो पण हा जो 3:30 टाईम आहे घरातून निघण्यापासून इथपर्यंत येण्यापर्यंतचा तो खूपच असं वाटतं की खूप दूर जायचं आहे आणि हे वर्ध्याला मी पहिल्यांदाच आली अमरावतीला अजून हे 2 तास कमी लागतात बरोबर ना मागच्या वेळी काय झालेलं बडनेराला अर्धा तास ट्रेन थांबली आणि सगळे पडदे वगैरे बंद आणि मी मस्त निवांत बसली म्हटलं आलं असेल कुठलं स्टेशन आणि जेव्हा 5 मिनिटं राहिले तेव्हा मला बोलतात की बडनेरा आला बडने म्हटलं उतर उतर पटकन रियांश आणि मी नाही तर तुमच्याकडे आली असती मी तेव्हा मागच्या वेळी मे महिन्यात तर आता चहा वगैरे झालाय फ्रेश व्हायचंय आणि मामी आणि अनु कॉलेजला चालली आहे मामी स्वयंपाकाला लागल्या तर मी पटापट आंघोळ करते फ्रेश होते आणि मग तयारी करून ज्या कामासाठी आलोय ते काम करायला जायचंय गावाकडे घर म्हटलं की अंगण टेरेस त्यानंतर मनासारखी झाडं लावता येतात नाहीतर फ्लॅटमध्ये कुंडीत जी झाडं लावतो तेच आपलं टेरेस आणि तीही मिनिमम लावली जातात नाहीतर ही झाडं कितीतरी वर्षापूर्वीची असतात लिंबूचं झाड किती वर्षापूर्वीचं आहे आणि मस्त लिंबू आले होते त्याला रियांशला तोडायला मजा आली त्यांनी बरेचसे लिंबू त्यांनी तोडलेही तसंच जास्वंदाचं झाड त्यानंतर इथे टेरेसला झुला आहे मस्त आराम करायला वरही 2 रूम होत्या आणि खाली तर मोठं घर आहेच तर छान वाटत होतं मोकळं मोकळं वाटतं आणि समोरही इतके फुलं जास्वंदाचे दिसत होते बघा झाड पूर्ण भरलं आहे व्हाईट फुलांनी खूप छान सुगंध येतो आणि शांतता वाटते तर कधीतरी कधीकधी इकडेही छान वाटतं पण मला माहिती आहे की हे दिवस आपण काही दिवसच आपल्याला हे चांगलं वाटतं कारण आपल्याला याची सवय नसते आपल्याला आपण जिथे राहतो तेच आवडतं हेही तेवढंच खरं आहे Who were you to tell me how to live life? In these times it feels like nobody's right, yeah So I'm thinking what else will succeed And then invest all of my time in everything you see महत्त्वाच्या कामासाठी आम्ही आलो होतो ते काम पूर्ण झालं आणि त्यानंतर मग जेवणाची तयारी तर मामींनी छान असा स्वयंपाक बनवला आहे सगळा स्वयंपाक मामींनीच बनवला तर मस्त आता जेवणार आणि त्यानंतर करणार थोडासा आराम दुपारी ब्रेकफास्ट केला आणि त्यानंतर ज्या कामासाठी आलो होतो ते काम केलं कारण ते महत्त्वाचं होतं मग घरी येऊन जेवण केलं आणि इतकं जास्त जेवण झालं आणि रात्री ट्रेनमध्ये झोप झाली नव्हती तशीही रियांश जवळ झोपतो पायऱ्या चढून आले म्हणून दम लागला लवकर लवकर तर रियांश जवळ झोपतो दोघांच्याही त्यामुळे दोघांची अर्धवट झोप होते झोपही येत होती आणि जेवणही खूप झालं त्यामुळे मग निवांत आराम केला आल्यानंतर जेवलो आराम केला आणि आता संध्याकाळ झाली आणि अजूनही असं वाटतंय की जस्ट जेवले आहे म्हणून जरा मार्केटमध्ये जाऊन येतो आणि जसं मी बोललो होतो की मला साडी घ्यायची आहे तर बघते म्हणजे काही नक्की नाही आहे जर आवडली तर घेईल माझ्या रेंजमध्ये असेल आणि मला आवडेल तरच घेईल नाहीतर मग पुण्याहूनच घेईल सो असा होता आजचा दिवस तर बघूया साडी मिळते काय मार्केटमध्ये गेलो तर 2-3 शॉप बघूयात मामींच्या ओळखीच्या आहेत काही ओळखीचे म्हणजे जिथून मामी घेत असते तिथून तर चला मग आता रेडी झाली आहे आणि वरचे कपडे काढायसाठी मी आलेली कपडे ठेवून देते संध्याकाळ झाली आहे आणि मार्केटमध्ये जाऊया तू राहतो का मग इथेच हो तुला आवडलंय इकडे नाही खरं खरं सांग हो मग तू राहतो नाही राहा ना नाही रियांशला इथेच ठेवणार आहे आम्ही आणि जाणार आहे आता ठीक आहे ठीक आहे हा ठीक आहे त्याला आवडतं इकडे मोकळं मोकळं वाटतंय जे मम्मा खायला देत नाही ते खायला मिळतंय है ना वर खाली चालू आहे नुसतं तू राहा ना मग तुला मामा सोडून देतील मामा पुण्याला नाही पुण्याला आणून देतील ना असं नाही करू असं नाही करू तू राहा कुरकुरे खा मस्त नाही हा ते स्प्राईट पी उलटी होईल हा 1-2 वेळा उलटी कर आणि मग ये पुण्याला यार ओके नाही
मग कशी मजा येते खाताना, खाताना कशी मजा येते? चल जा थोड्या वेळ आराम कर आता, मग आपल्याला जायचं. कुठे जायचं? गावाला. काल संध्याकाळी मार्केटमध्ये गेलेलो आणि मार्केट इतकं थंड होतं, म्हणजे काहीच गर्दी नव्हती. साड्याही दाखवायची त्यांची इच्छा नव्हती आणि म्हणूनच बहुतेक मनासारखी साडी मिळाली नाही, कारण नवरात्रीचे 9 दिवस खूप बिझी होते ते. खूप त्यांचं शेड्यूल डे नाईट शिफ्ट होती असं त्यांचं म्हणणं होतं. तर असेलही म्हणूनही त्यांचं सध्या रेस्ट चालू होतं आणि म्हणूनच मनासारखी साडी नाही मिळाली जशी दिवाळीला घ्यायची होती. पण तरीही एक आवडली म्हणून घेतली, स्वस्तातलीच ती मी दाखवेल कधीतरी. आणि मग तिकडून यायला उशीर झाला आणि नवरात्रीच्या 9 दिवस गरबा आणि नाचणं उडणं डान्स जे काही सगळं केलं होतं ते सगळं काल निघालं. इतके पाय आणि दुखत होते आणि बॉडी पेन होत होतं. घरी आले, जेवले आणि गोळी घेऊन झोपलो. ते सकाळी मी 8:30 वाजताच उठली आणि आज परत रिटर्न जायचं आहे पुणे. तर बराच हा व्हिडिओ. हां, आज जायचं आहे रात्री. तर हा व्हिडिओ बराच 3 दिवसावर गेला, आजचा 3रा दिवस आहे. तर म्हटलं चला आज व्हिडिओला एंड करूया आणि परत एक नवा व्हिडिओ चालू करायचा आहे. तर चला मग आता ही व्हिडिओला इथेच संपवते आणि पुढच्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटूया. चलो, बाय बाय.